नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आजचा टॉपिक आहे आर्टिकल्स। आर्टिकल्स म्हणजे काय? तर आर्टिकल्स म्हणजे इंग्लिशमध्ये इंग्रजीमध्ये अ ॲन आणि द या तीनही अक्षरांचा वापर जो आहे तो आर्टिकल्स ॲज आर्टिकल म्हणून केला जातो। तर आर्टिकल्स म्हणजे काय? अ ॲन आणि द यांनाच आर्टिकल्स किंवा उपपदे असं देखील म्हटलं जातं। इंग्रजीमध्ये नाउनच्या आधी म्हणजेच नामाच्या आधी आर्टिकल्सचा वापर केला जातो। कुठलंही कॉमन नेम असेल म्हणजे सामान्य नाम किंवा कलेक्टिव नाउन, ह्या सगळ्या नाउन्सच्या एकवचनी अनेकवचनी नाउन ह्या सगळ्या नाउन्सच्या आधी आर्टिकल्सचा वापर केला जातो। मग परीक्षेमध्ये तुम्हाला आर्टिकल्स कसे अचूक आर्टिकल्स ओळखायचे ते आता आपण थोडक्यात बघून घेऊयात। आर्टिकल्सचे एकूण प्रकार आहेत दोन। पहिला प्रकार आहे इनडेफायनाईट आर्टिकल आणि दुसरा प्रकार आहे डिफायनाईट आर्टिकल। इनडेफायनाईट आर्टिकल्स मध्ये येतात अ आणि ॲन, आणि डिफायनाईट आर्टिकल जो दुसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये येतो द, तो अगदी डिफायनाईट असतो। ओके, इनडेफायनाईट अ आणि ॲन, डिफायनाईट आर्टिकल द। त्यानंतर आपण बघणार आहोत आता अ या आर्टिकलचा वापर। सिंग्युलर कॉमन नेमच्या आधी अ या आर्टिकलचा वापर केला जातो। सिंग्युलर कॉमन नेम म्हणजे एकवचनी कॉमन नेम सामान्य नाम, एकवचनी सामान्य नामाच्या आधी अगोदर अ या आर्टिकलचा वापर केला जातो। म्हणजे काय? तर अ गर्ल, अ बॉय, ओके, अ पेन, असे जे आर्टिकल आहे सामान्य नाम कॉमन नेम जे आहे त्यांच्या आधी अ या आर्टिकलचा वापर केला जातो। तर यामध्ये एक्सेप्शन काय आहे? एक वचनी सामान्य नामाच्या आधी आपण अचा वापर करतो, पण जर या एक वचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने होत असेल पण याचा उच्चार व्यंजनानेच होतो, म्हणजे उच्चार करताना व्यंजनासारखाच तो वाटतो, तेव्हाही आपण तिथे अ हे आर्टिकलच वापरतो। अ या उपपदाचाच तिथे वापर केला जातो। म्हणजेच काय? युनिव्हर्सल, युनिव्हर्सल, युरोपियन, याच्या आधी अच वापरतात, अ युरोपियन कंट्री, अ युनिव्हर्सल। त्याच्यानंतर दुसरं आपण बघणार आहोत ॲन। ॲनचा वापर कधी केला जातो? तर तुम्हाला माहितीच आहे वोवेल्स जे असतात इंग्लिशमध्ये त्यांना म्हणतात वोवेल्स। तर हे कोणते कोणते आहेत वोवेल्स? ए, ई, आय, ओ, यू, हे पाच आहे वोवेल्स। ह्या पाच वोवेल्सच्या अगोदर ॲन या आर्टिकलचा वापर केला जातो। ठीक आहे, अ कुठे वापरायचं तुम्हाला कळालं, ॲन कुठे वापरायचं, ए, ई, आय, ओ, यू या पाच आर्टिकल वोवेल्सच्या अगोदर आपण ॲन या आर्टिकलचा वापर करतो। आता ॲन अजून कुठे कुठे वापरतात? तर एकवचनी सामान्य नाम आहे तिथे आपण अ वापरतो, पण इथे काय मोजता येणारं सामान्य नाम आहे। एकवचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामाच्या आधी देखील ॲन चा वापर केला जातो। म्हणजे काय? आता सामान्य नाम आहे समजा ऑरेंज, तर ॲन ऑरेंज, ओके। त्यानंतर ॲन ओनेस्ट, याचा उच्चार कसा होतो? तर ओनेस्टमध्ये एच काय आहे? सायलेंट, सायलेंट आहे ना एच। आपण होनेस्ट म्हणतो का? नाही, आपण काय म्हणतो? ओनेस्ट। तर याच्या आधीसुद्धा ॲन ओनेस्ट असा वापर ॲनचा केला जातो। तुम्हाला कळालं आता अचा वापर कुठे करतात, ॲनचा वापर कुठे करतात। आता तिसरं आर्टिकल आहे ते म्हणजे द। द हे आर्टिकल जे आहे ते विशेष वस्तू किंवा विशेष व्यक्तीच्या नामाच्या आधी द या आर्टिकलचा वापर केला जातो। विशेष एखादी वस्तू किंवा विशेष नामाच्या आधी विशेष व्यक्तीचं नाव आहे, विशेष वस्तू आहे, म्हणजे सन, मून, रेड फोर्ट, ताजमहाल, अशा सगळ्या विशेष गोष्टी आहेत त्यांच्या अगोदर द या आर्टिकलचा वापर केला जातो। काही उदाहरणांद्वारे आपण समजून घेऊयात की हे आर्टिकल कुठे आणि कसे वापरायचे। तर टॉपिक आर्टिकल्समध्ये मी 15 एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यामध्ये आता क्वेश्चन 1, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स। फर्स्ट काय आहे? आय विल टीच यू डॅश डॅश सिरीज ऑफ डिफरंट योगासनास अँड सूर्य नमस्कार। आय विल टीच यू, इथे काय येईल आता? आय विल टीच यू अ सिरीज ऑफ, हे मोजता येणार आहे का? नाही,
म्हणून इथे ॲन वापरू शकत नाही. विशेष आहे का? नाही, म्हणून इथे द वापरू शकत नाही. ओके, ॲन गेलं, द गेलं, मग काय राहिलं? अ सिरीज ऑफ. ओके, विशेष फ्रेज, विशेष एखादी फ्रेज असेल त्याच्या आधीसुद्धा अ या आर्टिकलचा वापर केला जातो. मग पहिल्याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर ए. सेकंड एक्झाम्पल आहे, माउंट एव्हरेस्ट इज लोकेटेड इन डॅश डॅश हिमालयाची. हिमालया काय आहे? माउंटनची रेंज. ती एक विशेष आहे, पर्टिक्युलर. अदर दॅन हिमालयाज अजून अशी माउंटनची रेंज आहे, त्यांना वेगळं नाव आहे. सो हिमालया विशेषसाठी काय येणार? द. माउंट एव्हरेस्ट इज लोकेटेड इन द हिमालयाज. सो सेकंडचं ऑप्शन नंबर आहे ऑप्शन नंबर सी. वन इज डॅश डॅश प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स वॉज इलेक्टेड लास्ट इयर. आता तो काय प्रेसिडेंट आहे? कुठला? युनायटेड स्टेट्सचा. सो द इथे काय येणार? द प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स वॉज इलेक्टेड लास्ट इयर. थर्ड ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट आहे फोर्थ, आपण बघूयात. माय फादर इज, फोर्थ वन, माय फादर इज अलर्जिक टू डॅश डॅश सिगारेट स्मोक. एक वचनी सामान्य नाम सिगारेट स्मोक, याच्या अगोदर वापरणार आपण अ, टू अ सिगारेट स्मोक. सो याचा ऑप्शन नंबर येणार ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन फोर, ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर फाईव्ह, देअर वेअर नो बसेस सो आय हॅव टू टेक डॅश डॅश टॅक्सी. आय हॅव टू टेक काय येणार याच्या पुढे? टॅक्सी काय आहे? कॉमन नेम आहे. ओके, सो आय हॅव टू टेक अ टॅक्सी. टेक द टॅक्सी म्हणणार का आपण? विशेष आहे का? नाही. अँड कधी येतो? ए ई आय ओ यू, वोवेल्सच्या अगोदर येतो अँड. सो इथे काय येणार? अ टॅक्सी. सिक्स्थ वन आहे, शी इज बीन लुकिंग फॉर डॅश डॅश जॉब. सिक्स्थ वन, शी इज बीन लुकिंग फॉर अ जॉब. ओके, अँड येणार का इथे? वोवेल्स आहेत का? नाही. आणि द जॉब यायचा प्रश्नच नाही, कारण विशेष विशेष व्यक्ती किंवा वस्तूसाठी आपण द वापरत असतो. जॉब आहे, सो अ जॉब. ओके, नेक्स्ट वन, मिस्टर प्रसाद इज अ डॅश डॅश बेस्ट टीचर इन अवर स्कूल. आमच्या संपूर्ण स्कूलमध्ये मिस्टर प्रसाद काय आहे? बेस्ट टीचर आहे. तर हे विशेष त्यांना एक पदवी दिली की ही इज द बेस्ट टीचर इन अवर स्कूल. सो इथे येणार द. ऑप्शन नंबर आहे बी, मिस्टर प्रसाद इज द बेस्ट टीचर इन अवर स्कूल. क्वेश्चन नंबर सेवन, ऑप्शन नंबर बी. स्पेन इज अ युरोपियन कंट्री. आता तुम्ही म्हणणार की इथे ए ई आय ओ यू आलेला आहे, मग इथे अँड का नाही वापरायचं? तर मी पहिले जेव्हा तुम्हाला अ या आर्टिकलबद्दल माहिती सांगितली, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा एक वचनी सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते पण उच्चार हा व्यंजनासारखाच होतो, युरोपियन कंट्री, तेव्हा त्याच्या आधी अ हे आर्टिकलचा वापर केला जातो. सो इथे काय येणार? स्पेन इज अ युरोपियन कंट्री, द कंट्री इज वेल नोन फॉर इट्स फूड. म्हणजे स्पेन ही काय आहे? युरोपियन कंट्री आहे, आणि ती कंट्री वेल नोन आहे तिथल्या फूडसाठी. त्याचा ऑप्शन नंबर, क्वेश्चन एटचा ऑप्शन नंबर झाला ऑप्शन नंबर बी, ओ. अँड नेक्स्ट याच्यात जाणार द. नाइंथ वन, डॅश डॅश लिस्ट वी कॅन डू ॲट द मुमेंट टू सपोर्ट अवर टीम. सो इथे येणार द लिस्ट, द लिस्ट वी कॅन डू ॲट द मुमेंट टू सपोर्ट अवर टीम. म्हणजे आत्ताच्या मुमेंटला आपण एवढंच करू शकतो की आपण आपल्या टीमला काय करू शकतो? सपोर्ट करू शकतो. तर द लिस्ट वी कॅन डू ॲट द मुमेंट टू सपोर्ट अवर टीम. नेक्स्ट आहे टेन्थ, आय एम प्लॅनिंग डॅश डॅश ट्रिप विथ माय फॅमिली, वी विल गो टू डॅश डॅश बँक्स ऑफ द रिव्हर. आय एम प्लॅनिंग अ ट्रिप. ओके, इथे काय येणार? अ ट्रिप. वोवेल्स नाही आहे आणि ट्रिप काही विशिष्ट वस्तू किंवा व्यक्ती नाही आहे. सो इथे येणार आय एम प्लॅनिंग अ ट्रिप विथ माय फॅमिली, वी विल गो टू डॅश डॅश. आता इथे काय येणार? द. का द येणार? बँक्स ऑफ द रिव्हर, एका नदीच्या किनाऱ्यावर जाणार आहे आम्ही. सो इथे येणार द. आय एम प्लॅनिंग अ ट्रिप विथ माय फॅमिली, वी विल गो टू दी बँक्स ऑफ द रिव्हर. ओ आणि आला द. सो ऑप्शन नंबर बी.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11, डैश डैश प्रेसिडेंट ऑफ इंडिया विल बी विजिटिंग श्रीलंका नेक्स्ट मंथ. नेक्स्ट मंथ मध्ये इंडियाचे प्रेसिडेंट कुठे विजिट करणार आहे, श्रीलंकेला भेट देणार आहे. तर इंडियाचे प्रेसिडेंट हे काय विशेष आहे, सो इथे येणार द. हळूहळू सरावाने तुमची प्रॅक्टिस होत जाईल. सो हे जे एक्झाम्पल्स मी दिले आहे ते थोडेसे गो थ्रू करा आणि नंतर त्याचे आन्सर्स शोधून काढा. सो क्वेश्चन नंबर 11 ऑप्शन आहे ए. क्वेश्चन नंबर 12, डॅश डॅश शुगर इज डॅश डॅश ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. शुगर इज डॅश डॅश ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. आता शुगरच्या आधी काही काही लोक द लिहितील, द शुगर, पण शुगर काही विशेष आहे का, नाही. सो इथे काय येणार, नो आर्टिकल. कधी कधी परीक्षेमध्ये तुम्हाला चकवण्यासाठी, फसवण्यासाठी तुम्हाला असे आर्टिकलचे फिल इन द ब्लँक्स म्हणजे रिकामी जागा दिली जाते, पण तुम्हाला थोडासा विचार करूनच आर्टिकल लिहायचा आहे, कारण एक आर्टिकलचा एक मार्क्स म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. सो शुगरच्या इथे कुठलंही आर्टिकल येणार नाही. शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टन्स. आता ॲडिक्शन, ॲडिक्टिव्ह, ए काय आला, वोवेल आला, सो इथे येणार अन. ऑप्शन नंबर 12 आहे ऑप्शन नंबर सी. 13 आहे, मिस्टर सोनू निगम इज डॅश डॅश बेस्ट सिंगर इन इंडिया. मिस्टर सोनू निगम इज द बेस्ट सिंगर इन इंडिया. इथे काय येणार, द. बेस्ट सिंगर, इंडियाचा बेस्ट सिंगर, सो विशेष आहे म्हणून इथे येणार द. सो क्वेश्चन 13 ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14, क्वेश्चन नंबर 14 आपण बघूया. शी हॅज नॉट सेड डॅश डॅश वर्ड ever since her return from UK. Okay. So, ती जेव्हा UK वरून परत आली तेव्हापासनं तिने एकही शब्द बोलला नाही. वर्ड, अ वर्ड. ओके, सो इथे काय येणार, अ. शी हॅज नॉट सेड वर्ड एवर सिन्स हर रिटर्न फ्रॉम यू के. 14 ऑप्शन नंबर ए. लास्ट वन 15, आय लव डॅश डॅश पंजाबी म्युझिक. आता पंजाबी म्युझिकच्या आधी अ येणार, आय ॲन येणार की द येणार. पंजाबी म्युझिक म्हणजे तुम्हाला वाटेल की विशेष आहे, ओके, पण या ठिकाणी अ पण नाही आहे, ओके, एक वचनी पण नाही आहे. पंजाबी म्युझिक भरपूर मोठे, वास्ट आहे, आणि ॲन तर यायचा संबंधच नाही कारण वोवेल्स नाही. सो अ अँड द कुठलंही आर्टिकल इथे वापरलं जाणार नाही. सो इथे काय येणार, नो आर्टिकल नीडेड. कधी कधी तुम्हाला एक्झाममध्ये फसवण्यासाठी असे फिल इन द ब्लँक्स दिले जातात. सो सिंपल सेंटेन्स आहे, आय लव पंजाबी म्युझिक, ओके, आय लव अफगाणी म्युझिक, आय लव अफगाणी ड्रेसेस, ओके, आय लव पंजाबी ड्रेसेस, आय लव द पंजाबी ड्रेसेस असं आपण म्हणत नाही. सो आय लव पंजाबी म्युझिक, असं सिंपल हे सगळे आर्टिकल्स आहेत. हे फक्त तुम्ही थोडीशी याच्याबद्दल माहिती जी आहे ती एकदा वाचून घ्या, आणि हे सगळे जे 15 जे आर्टिकल्स मी दिले आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.